हे गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। मैं उम्मीद करता हूँ कि आप अपने घरों में सुरक्षित होंगे। तो आज मैं फिर से एक जर्नी लेकर आया हूँ 07222 लोकमान्य तिलक टर्मिनस काकीनाडा एक्सप्रेस में। जैसे कि आपको पता है कि मैंने पिछली भी जर्नी काकीनाडा एक्सप्रेस में कर रखी है, तो इस बार मैं कुछ तो अलग करने वाला हूँ। आज मैं व्लॉग करने वाला हूँ मराठी में। जैसे कि आपको पता है, इस ट्रेन से मैंने दो जर्नी कर रखी। एक मैंने व्लॉग किया था इंग्लिश में, एक मैंने व्लॉग किया था हिंदी में। आज मैं मेरे मदर टंग में व्लॉग करूंगा, जो कि है मराठी। Thank you.
सर फ्रेंड्स, मैं आज ट्रैवल करना रहा है 07222 लोकमान्य टिलक टर्मिनस काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस ने। तर मी आज जर्नी करना रहा है पुणे ते सोलापूरची। आणि आज पुणे जंक्शनला ही ट्रेन एक तास उशिरा आली आहे। लोकमान्य टिलक टर्मिनस काकीनाडा एक्सप्रेस एक तास उशिरा आलेली आहे। आत्ता तुम्ही बघितलं असेल की प्लॅटफॉर्म नंबर 1 कोणार्क एक्सप्रेस होती, जिथं टाईम 5:45 असतं, त्यावेळेस आपली ट्रेन डिपार्ट होत आहे। म्हणजे 1 तास 10 मिनिट उशिरा आलेली आहे काकीनाडा एक्सप्रेस। तर फ्रेंड्स, काकीनाडा एक्सप्रेसचं पुणेचं अरायवल टायमिंग आहे 4:35 आणि पुण्यानंतर ही डायरेक्ट जाते सोलापूरला। कुर्डवाडी आणि दौंड जंक्शनला स्किप करते, तर ते एक चांगली गोष्ट आहे या ट्रेनची की
सुट्टी आहे दशेराची, त्यामुळे तुम्हाला भरपूर गर्दी दिसली असेल रेल्वे स्टेशनला पुण्याच्या, कारण की पूर्ण ट्रेन पॅक जात आहेत. काकीनाडा एक्सप्रेस पण पूर्णपणे भरलेली होती पॅसेंजर्सनी. जसं माझ्या लास्ट जर्नीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की या ट्रेनला अल्को लागला होता, तर यावेळेस पण ह्या ट्रेनला अल्कोच लागलेला आहे. आपण यावेळेस पीडीएमडी 3D लागले आहेत, ते पण ट्विन्स लागलेले आहेत. तिथे पण स्वच्छ भारत लायब्ररी फ्रेंड ट्रेन आपल्या रनिंग टाइम पासून एक तास उशिरा धावत आहे. सगळ्यांना विश्व हॅपी दसरा. फ्रेंड काकीनाडा एक्सप्रेस हे दौंड आणि कुर्डवाडी दोन्ही स्किप करते, डायरेक्ट पोहोचवते सोलापूरला. 4 तास 10 मिनिट हा ड्युरेशन घेते पुणे ते सोलापूर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी.
फ्रेंड्स गाडी वाशिमबीला थांबलेली आहे आपली क्रॉसिंगसाठी थांबली आहे वाटतं. फ्रेंड्स परत काकीनाडा एक्सप्रेस वाशिमबी स्टेशनला थांबली आहे. मे बी कोणार्क एक्सप्रेस ओव्हरटेक करेल आता ह्या ट्रेनला. आय थिंक थोडंसं प्रॉब्लेम झालं आहे अल्कोमध्ये म्हणून ट्रेन लेट पण होती आणि इथं परत वाशिमबीला थांबली, भिगवणला थांबली, प्रत्येक स्टॉप घेत आहे. Thank you.
रहेगा। फ्रेंड्स बघा, सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती थांबली आहे। 10:45 प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून ही डिपार्ट होणार मुंबईसाठी। पाठीमागून कोणार्क एक्सप्रेस येत आहे, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस। फ्रेंड्स मी पोहोचलो आहे सोलापूर रेल्वे स्टेशनला, 1 तास उशिरा आलेली आहे आपली गाडी काकीनाडा एक्सप्रेस। तर ही जर्नी कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूया आपल्या नेक्स्ट जर्नीमध्ये। टिल देन बाय बाय, टेक केअर।